बच्चे हास्य हाथ जोड़ अभियान सुरू जी सुरुआत पुण्यापासून पुण्यामध्ये ज्या ठिकाणी समतेचं वाडा सुरू झालं पहिल्या देशामध्ये तो आदरणीय महात्मा फुलेंचा वाडा वाड्यावरती ज्या समतेच्या जागेवरती आपल्या हास्य हाथ जोड़ा कार्यक्रम गेल्या हफ्त्यामध्ये झालेला आहे। शिंदे साहब देखील आले होते, आपले अध्यक्ष पण आले होते, अत्यंत जोमाने जोराने त्या ठिकाणी सुरुवात झाली। हे हातचा हात जोडचा उपक्रम आदरणीय खरगे साहेबांनी सुरू करण्याचं एकच कारण, ज्या मोठ्या कष्टाने ज्या मोठ्या हिमतीने मोठ्या ताकदीने कोणालाही न घाबरता या देशातली लोकशाही टिकली पाहिजे, या देशातलं संविधान टिकलं पाहिजे, या देशातला जातीवाद नष्ट झाला पाहिजे, या देशातली गरिबी नष्ट झाली पाहिजे, या देशामध्ये महिलांचा अत्याचार थांबला पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, कामगाराला मान सन्मानाने त्याचं वेतन मिळालं पाहिजे, अशा अनेक प्रश्नांना घेऊन राहुल गांधी जेव्हा आपल्या दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये बोलत होते, आपल्या पक्षाचे सर्व खासदार त्या ठिकाणी बोलायचे, तेव्हा ह्या केंद्र सरकारने मोदी सरकारने त्यांचा आवाज दाबायचा प्रयत्न केला। त्यांचा कुठं माईक बंद कर, कधी हाऊस बंद कर, म्हणजे जे मोठं आपलं ठिकाण आहे तिथं आपल्या समस्या मांडण्याचं जी पवित्र जागा आहे ज्याला संसद म्हणतो आपण, पार्लमेंट म्हणतो, अशा ह्या पवित्र ठिकाणी जो बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलाय, आदरणीय वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिली, जे संविधान लिहिले, त्याच्यामध्ये ह्या देशातल्या सर्व धर्माच्या लोकांना बोलण्याचा अधिकार आहे। अभिव्यक्ती स्वातंत्र्य अनुषंगाने त्या अधिकारावरच गदा आणण्याचा प्रयत्न मोदी साहेबांनी गेल्या 8 वर्षापासून केलेला आहे। त्यानंतर राहुल गांधी निर्णय घेतला की तुम्ही आमचा आवाज संसदेमध्ये दाबू शकता पण जनतेमध्ये आमचा आवाज दाबू शकत नाही, आणि म्हणून जनतेमध्ये राहुल गांधी गेले आणि भारत जोडोची यात्रा 5 महिने अहोरात्र कष्ट करून 3500 किलोमीटर चालत आज काश्मीर। सन्माननीय महानेताई या ठिकाणी कॅप्टनचे सर्व अध्यक्ष, सर्व बसलेल्या महिला भगिनी, युवक वर्ग, आपल्या भागातील सर्व ज्येष्ठ नेते, काँग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी आणि बंधू, मी मनापासून या ठिकाणी चिंतन भाऊंचं अभिनंदन करेल। इतक्या थोड्या अवधीमध्ये आज मी पाहतो की या ठिकाणच्या प्रत्येक वक्त्याने त्यांची भरभरून या ठिकाणी स्तुती केली। या ठिकाणी आपल्या काँग्रेसला जी मरगळ आली ती मरगळ झटकून सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि युवक इतक्या मोठ्या संख्येने कामाला लागल्यात ते केवळ आमच्या चिंतन भावच्या कार्यपद्धतीमुळे त्यांनी या ठिकाणी लोकांमध्ये चिंतन करते त्याच्यामुळे सुरू केली। हा जिल्हा आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय सुकुमार शिंदे साहेबांचा जिल्हा आहे। आमच्या ताई आमदार प्रवीणताईचा हा मतदारसंघ आहे। ज्या कुटुंबाने काँग्रेस पक्षासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे शिंदे साहेबांचं कामाचे वर्णन, पण आपल्याला माहितीसाठी म्हणून सांगतो 43 वर्षाच्या पूर्वी म्हणजे 80 साली साहेबांचा मला संबंध आला आणि 80 साली साहेबांना आम्ही पुण्यामध्ये आणलं आणि बीपीवाडीमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय आमच्या शिंदे साहेबांनी केले, हे मी तुम्हाला खास नमूद करू शकतो। ते जरी देशाच्या राजकारणामध्ये असले जसं घार फिरते आकाशी चित्र तिचे पिल्लाशी, शिंदे साहेबांचं एक वैशिष्ट्य हे राजकारणामध्ये जरी वरच्या लेवलला काम असले परंतु गल्लीतल्या कार्यकर्त्यांचं लक्ष असत। मी जेव्हा माझ्यासारख्या एक मातक समाजाचा मागासवर्गीय सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आमदार झाला, आमच्या जगत साहेबांना माहिती
मागासवर्गीय आमदार झाला की त्याला मंत्रिपद द्यायचं म्हणलं समाजकल्याण त्याशिवाय दुसरं कोणतं मिळत नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. पण केवळ आणि केवळ सन्माननीय शिंदे साहेबांनी अशोक चव्हाण साहेबांना सांगितलं आणि माझ्या गृहमंत्री पदामध्ये शिंदे साहेबांचा फाळामोठा सिंहाचा आणि मग असे जाणकार गोरगरीब चवळीतल्या कार्यकर्त्याला ताकद द्यायला नेते आपल्या शहराचे नेते नव्हे तर या देशाचे नेते. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब आणि परदेशचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हास्या जोडोचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी समन्वयक प्रमुख म्हणून या ठिकाणी आज मीटिंग घेण्यात आलेली आहे. शहराचे अध्यक्ष नरोटेजी यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी मीटिंग झाली. काँग्रेस भवनमध्ये मोठ्या संख्येने महिला भगिनी युवक काँग्रेस आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी हजर होते. अनेकांनी भाषणं ह्या ठिकाणी केली. भाषणामध्ये एक उत्स्फूर्त अशी चेतना निर्माण करणारी भाषणं झाली. प्रत्येकाने या ठिकाणी आश्वासन दिलं की हास्य हात जोडो हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला आणि अत्यंत देखणा कार्यक्रम ह्या सोलापूर शहरामध्ये होणार आहे आणि त्याकरता आम्ही चांगलं मायक्रो प्लॅनिंग केलं आहे असं मला अध्यक्षांनी सांगितलं. प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये चार पाच लोकांची एक टीम बनून त्यांच्या अंडर सर्व महिला युथ फंडचे अध्यक्ष हे घराघरामध्ये दोन पत्रकं वाटणार आहे. एक तर राहुल गांधी साहेबांनी जी भारत जोडो यात्रा काढली त्याचं कारण त्या यात्रामध्ये ते म्हणजे 3,500 किलोमीटरचा जो प्रवास त्यांनी पूर्ण केला त्या संपूर्ण प्रवासाच्या मध्ये त्यांना लोक जे भेटले ते आणि ह्या 8 वर्षामध्ये ह्या बीजेपीने ह्या मोदी सरकारने राज्यामध्ये जो घातलेला गोंधळ आहे देशाची जी अवस्था करून ठेवलेली आहे ह्या सर्वांचं आरोपपत्र देखील घराघरामध्ये कार्यकर्ते वाटणार आहे. झोपडपट्टी सोसायटी गावठाण या सर्व भागामध्ये सोलापूर शहरातले कार्यकर्ते आपले अध्यक्ष नरोटे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ते करणार आहेत आणि एक चांगला मायक्रो प्लॅन तयार झालेला आहे आणि मोठ्या संख्येने चांगल्या तऱ्हेचं काम या सोलापूर काँग्रेस कमिटीने केले त्यांचं मी मनापासून आभार मानतो. विशेष आभार नरोटे साहेबांचं त्यांनी आदरणीय सुनीलकुमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं काँग्रेस पक्षातर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा.